असणार आहे बोलला. अरे कॅमेरा म्हणाले कॅमेरा खोलीत गेला दीपक परी कुठे विचारा होते आजी कुठं आहे मी ही काढले मित्रांनो कडेला बसलेला दिसतोय इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग आहे तो शांत बसलेला आहे. ठीक आहे आपण त्याला रिस्क काय बहुतेक जवळ बॅटरी पार्ट तो शांत बसलाय ज्यावेळेला आपण त्याला डिव्हिशन त्याला कलर शेड श्वास घेतो बघा आता तोंड कुठं आहे म्हणून शांत कसं काय बसले हलणार पाहिजे इंडियन स्पेक्टिकल कोबरा मोठा आहे कृपया सगळ्यांनी बाहेर बघा शांत शांत नाही बघा मित्रांनो त्याला झालं रे फुल साईज आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा आपली जागे तुमचे काय बॅटरी नाही बंडोदा आणले कोणाचे बाबा म्हणजे काय लागले काय तिथं चिंता घ्या म्हणजे चिंता धर की एक काम करा बघ तुम्हाला कळेल प्रॅक्टिकल कोबरा आपण मागच्या महिन्यामध्येच त्याच्या बाजूला एक पकडला होता त्यासारखाच दिसतोय राखेकडे बघा दिदी मोबाईल बैल जवळून बघा आपण पॅक करूया का तिथे काय लागले त्याला आवाज तिसरा नाग कुठे म्हणजे तिसरा नाग म्हणजे मला काय म्हणायचं थांबता वरगुंडे थांबता आम्हाला पण मस्त वाटत त्याला तू बघायला भ्या वाटायला आली त्याला काय वाटत असेल काय केला आपण शेतामध्ये एक नंबर माणूस आहे चांगलं माणसाला नाव ठेवायला पाहिजे का वसगडे गावात पतंगराव पोरगा सकट येऊन वर आशीर्वाद लागायला पाहिजे चांगलं माणसाला करायला पाहिजे कुठे बघितला घातच बघितला की त्या कट्ट्या तुम्हाला काय वाटलं मी म्हणलो काय चुंबळ पडल्या जुनू असा हात लावायला आलो तर मऊ लागला म्हणून पळत आलो हात लागला तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे
सापाला जोपर्यंत धोका वाटत नाही तोपर्यंत साप चावत नाही. उदाहरण म्हणजे आजीचा त्या सापाला हात लागला तरी त्या सापाने चाव घेतलं. त्यांना वाटलं हे कापडाची चुंबळ आहे. खरं तो इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, त्याला जोपर्यंत भीती वाटत नाही किंवा त्रास वाटत नाही तोपर्यंत तो चावत नाही. त्यामुळे कुणीही साप मारू नका. जरी कॉल आला तर फ्री ऑफ सेवा. कुणाकडे एक रुपया घेतलाय का आम्ही? आता 10-12 साप पकडल्या तिथं. कुणाकडून एक रुपया आम्ही घेत नाही. आपली टीम दाखवाही ही सर्व मित्र टीम आहे. ज्यावेळेला आम्ही नसतोय त्यावेळेला महेश कोळी मला आपल्या प्रतीक खोत त्यांना कॉल करत गेला तरी असंच होतं. आम्ही असं म्हणजे चुंबळ खायचो हात लागलं आणि मऊ लागलं म्हणजे काय आहे कोणावर बघितलं मग म्हटलं पळत जावं. आता शो रात्री आला असणार आहे आणि त्यानं बारीक काहीतरी बक्षी घेतलंय. त्यामुळे थंड आता रात्रभर गार असल्यामुळं जोपर्यंत ऊन हो लागत नाही ह्याला तोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही. त्यामुळे तो एका कोपऱ्यात शांत बसला. होय अभे ते आपण पकडलेला आहे. त्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असते सगळ्यात लक्षात घ्या. तर 2 मिनिट आहे का? न्यूरोटॉक्सिक विष असते. ज्यावेळेला नाक चावेल त्यावेळेला हात बांधायचा. तो पण कसा बांधायचा? पेन किंवा काटकी घ्यायची आणि मग त्याच्यानंतर कापडाने घट्ट बांधायचं त्याला. जर आपल्या इथं खोतवाडीत एक सॉरी बुरुंगवाडीत एक किस्सा झाला. तिने घट्ट बांधलं होतं त्यामुळे त्याची स्किन खरडावी लागली. तर आपल्या गावामध्ये घोणस जरी बाईट झालेली असली तर त्याच्या शरीरावर एकही खून नाही. त्यामुळं प्रथम उपचार कशाने कशा पद्धतीने करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे ओके. आता आपण त्याला रेस्क्यू रिलीज करूया. मित्रांनो आपण आता हा नाग रिलीज करण्यासाठी आलेलो आहे. एका अर्धा एक तासापूर्वी आपण हा नाग पकडलेला होता. त्या घरामध्ये आजीला वाटलं की हे कापडाचा बोळा आहे किंवा बोचका असा आहे आणि ते उचलून साईडला ठेवायचं म्हणून पकडलं. मऊ लागल्यावर तिने हात काढला तर तो साप होता. तो घराच्या कडेला एका ह्याच्यात बसलेला होता. इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे नाग आहे आणि तो आपण आता इथे फॉरेस्टमध्ये सोडायचा. साप वाचवणे ही आता निसर्गासाठी एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. जरी कोणाच्याही घरात साप आला तरी कृपया साप न मारता सर्पमित्रांना कॉल करा. आपल्या भागात फक्त 3च पुरसे जी जाते 3 विषारी साप मिळतात. नाग गोंडस आणि मन्या तो पुरसे जे आहे ते आपल्या भागात भेटत नाही. ते डोंगराळ भागात असते. त्यामुळे 3 जाती ओळखून घ्या. बाकी सगळे साप बिनविषारी आहे. आता आपण हे तो सोडतोय कसा दिसतोय बघा. आता तुम्हाला असं बघितल्यानंतर दिसेल की त्याच्या चेहऱ्यावरती फणा किंवा ती जी रोमन अक्षरातली नक्षी आहे ती अजिबात दिसत नाही. लक्षात घ्या सापाच्या स्केलवरून ओळखायचं असते. एखाद्याला असते एखाद्याला ती नक्षी फुसट असते एखाद्याला ठळक असते. एखादा साप शांत असतो तो फणा वगैरे काढत नाही. त्यामुळं कोणताही साप 100% खात्री झाल्याशिवाय साप पकडायला जाऊ नका. फणा काढल्याशी चावत नाही तसं नाही अशा पंडितीचे बी चावू शकतो. अनेक गैरसमज आहे की लोकांचा की साप डूक धरतोय म्हणजे जरा एखाद्या वेळेला जर लागलं तर त्याला पूर्णपणे मारायचं नाही तर त्या डोळ्यात दिसते. तर असं काही नाही आहे. ते पिक्चरमुळं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्यांना स्मरणशक्ती एकदम कमी असते. फक्त खाणे पिणे व सुरक्षित जागी थांबणे एवढ्याच गोष्टी त्यांना नॉलेज आहे. आत्ता तुम्ही गेल्यानंतर 15 मिनिटानं त्याला कोण पकडलंय कुठं होतं हे त्यांना काही आठवत नसतंय. पण त्यांना स्मरणशक्ती 0 असते लक्षात घ्या. त्यामुळं अंधश्रद्धेचा विचार करून साप मारू नका. आणि साप जर चावला तर कुठल्याही गोवाबाजी किंवा इतर गोष्टी करत न बसता चांगली सिव्हिलमध्ये जावा. तू बघा आता फास्ट गेलेला आहे एकदम तू झाडावरती चढले. आमचे जर तुम्हाला काम आवडले तर आमचं यूट्यूब चॅनल सर्पमित्र दीपक परीट सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करा. साप वाचवा निसर्ग वाचेल. धन्यवाद.